रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. निर्दयी बापानं फरशीवर आपटलेल्या चिमुकल्याचा मृत्यू, 11 दिवसांची मृत्यूशी झालेली झुंज, अखेर अपयशी. आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार मध्ये राज्यांमध्ये थंडी कायम राहणार. पुन्हा शेतकऱ्यांचा यलगार, 26 जानेवारीला देशव्यापी लढ्याचं रणशिंग फुंकणार, महाराष्ट्रातही आंदोलन होणार. दिल्लीत पावसाची हजेरी, पावसानंतर थंडी वाढली. परदेशातून आलेले 200 हून अधिक प्रवासी कोरोना बाधित, सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण. राष्ट्रगीताचा अवमान प्रकरण याचिकेवर आज निकाल अपेक्षित. हळदीवर करप्याचं संकट, मार्गच सुचेना, राज्यभरात शेतकरी हवाल देईल, सरकारकडून मदतीची अपेक्षा. दहशतवादी हरविंदर सिंहच्या हिटलिस्टवर होता महाराष्ट्र, खळबळजनक माहिती समोर. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याआधी राजकारण तापलं, आदित्य ठाकरे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र. भावाच्या काळजीपोटी बहीण दवाखान्यात, पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट. आरेतील रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कंत्राटदारांवर काय कारवाई करणार, मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात प्रकल्प उद्घाटनांचा धडाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती. मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 मिनिटात, ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला होणार. लोककलावंतांचे आजपासून आमरण उपोषण, सरकारकडे केलेल्या 11 मागण्या. जॉन्सन्स अँड जॉन्सन्सला दिलासा, बेबी पावडरच्या वितरण विक्रीस परवानगी, मात्र FDA आक्षेप घेतलेली उत्पादनं नष्ट करण्याचे आदेश. अंधेरीचा गोखले पूल पाडण्यास सुरुवात, 13 जानेवारीपर्यंत रात्री 4 तासांच्या ब्लॉक दरम्यान पाडणार जाणार पूल. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही 2 शाळांकडे CBSEचं बोगस प्रमाणपत्र, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांची माहिती. अनधिकृत शाळा बंद करा, पालकांची फसवणूक झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, शिक्षण विभागाचा आदेश. ट्रिक फोटोग्राफी मास्टर पीटर परेरा यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शेलार ते भाई, गोगावले ते घोसाळकर, मराठा मोर्चासाठी मुंबईत भव्य रॅली काढणारे सर्वपक्षीय निर्दोष. अंबादास दानवे म्हणाले, जज साहेब तारीख तो मिल रही है पर इन्साफ नहीं मिल रहा, केसरकर म्हणतात राऊतांचं भाकीत खोटं ठरणार. सिद्धेश्वर यात्रेचा सोलापुरात उत्साह, परंपरेनुसार भक्तिभावानं पूजाविधी. देशमुख भाजपात येत नाही, आम्ही त्यांना घेत नाही, संभाजी पाटील निलंगेकरांचा अमित देशमुखांना टोला.